नमस्कार, पळूया प्राइम खबरो। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यो बदल्यो, स्पेशल ब्रांचीचो अधीक्षक आत्माराम देशपांडे पावलो वाळपय पोलीस ट्रेनिंग सेंटरान। निलंबित उपजिल्हाधिकारी दशरथ रेडकर, पंचायत उपसंचालक, कमर्शियल टॅक्स खात्यातूय कितल्योश्योच बदल्यो। तिगूय आरोपींक कोर्टान निर्दोष सोडले म्हूण समीर मापारीचे आवयचो आकांत। समीराचे कुडीचेर आशिल्ले कपड्यांची नोंद करताना केला कोफुसाव, तिगूय आरोपींक परत अटक करात, सीता मापारीची मागणी। विद्यापीठ मंडळाचे विद्यार्थ्यांनी बसवाल्या आड सुरू केल्ल्या आंदोलना फाटल्यान राजकारण। युवा काँग्रेसीन तेको दिल्ले आंदोलनाचेर काँग्रेसीच्याच एनएसयूआयन उक्तालो दुबाव। सांगेच्या कस्टमरच्या अपरान कंपनीच्या कामगारांचो आणि शेतकऱ्यांचो पणजे मोर्चो। कंपनी बंद करची न्ही म्हणून उद्योजक श्रीनिवास देपाक भेटयले निवेदन। देपो म्हणता कंपनी लुकसाणान चलता। आणि गोयन स्कॉशाक उर्बा दिवपाक जाय पडटले चड स्कॉश कोर्ट आणि कोच। गोयचे स्कॉश संघटनेन उक्तायले मत। स्कॉशाक खेळा प्राधिकरण खेळा खात्याचो तेको। खबरो विस्तारान। सरकारान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यो व्हडा प्रमाणान बदल्यो केल्यात। फाटली कितलीशीच वर्सां पुलिसांचे स्पेशल ब्रांचीचो अधीक्षक आत्माराम देशपांडेक वाळपयचे पुलीस ट्रेनिंग सेंटरांत प्रिंसिपल म्हूण ट्रान्सफर मारलो। कांय दिसां फाटीं निलंबीत केल्लो मडगांवचो उपजिल्हाधिकारी दशरथ रेडकराक पंचायत खात्यान उपसंचालक म्हूण धाडला। ते शिवाय अर्थीक वर्स सोंपता म्हणल्यार सरकारान कमर्शियल टॅक्स खात्यांतूय अधिकाऱ्यांच्यो मोठ्या प्रमाणान बदल्यो केल्यात। गोय सरकारान स्पेशल ब्रांचीचे पुलीस अधीक्षक आत्माराम देशपांडेक वाळपयच्या पुलीस प्रशिक्षण केंद्राचो प्राचार्य म्हूण बदली केल्या। पुलीस प्रशिक्षण केंद्राचो प्राचार्य ब्रह्मा सिंगांक स्पेशल ब्रांचीचो अधीक्षक म्हूण नेमला। फाटल्या दिसांनी निलंबीत केल्लो मडगांवचो उपजिल्हाधिकारी दशरथ रेडकराची पंचायत संचालनालय उपसंचालक म्हूण नेमणूक केल्या। गोय सरकाराच्या जायत्या अधिकाऱ्यांची शुक्रारा बदली केल्या। कमर्शियल टॅक्स खात्याच्या बऱ्याच अधिकाऱ्यांच्यो बदल्यो केल्यात। मामलेदार आणि हेर बऱ्याच अधिकाऱ्यांच्यो बदल्यो झाल्यात। संगीता सकाराम रावळ, सध्याची कमर्शियल टॅक्स ऑफिसर, आता अवर सचीव भलायकी बदली झाल्या। उमाकांत कोरकणकर, सध्याचो कमर्शियल टॅक्स ऑफिसर, आता उपजिल्हाधिकारी दक्षिण गोय। फ्रान्सक्विना ऑलिवेरा, सध्या कमर्शियल टॅक्स ऑफिसर, आता अवर सचीव भौशीक कागाळे। परेश फळदेसाय, सध्या मामलेदार सत्तरी, आता सहाय्यक आयुक्त कमर्शियल टॅक्सेस। सुधीर केरकार, सध्या मामलेदार तिसवाडी, आता उप आयुक्त पणजे महापालिका। सतीश देसाय, सध्या मामलेदार पेडणे, आता अतिरिक्त संचालक पालिका प्रशासन। संगीता नायक, सध्या जोड मामलेदार फोणे, आता दक्षिण गोय कम्युनिदाद प्रशासक। ज्युनियर श्रेणीतल्या 11 अधिकाऱ्यांच्यो बदल्यो केल्यात। शेतकी खात्याचो उपसंचालक भूषण सावयकराक मुख्यमंत्र्याच्या कार्यालयान अवर सचीव म्हूण धाडला। पणजे महापालिका उप आयुक्त म्हूण तो काम पळयतालो। दक्षिण गोय कम्युनिदाद प्रशासक प्रवीण बरडाची कुंकळी पालिकेचो मुख्याधिकारी म्हूण बदली केल्या। प्रुडंटा खातीर वरिष्ठ खबराकार लौकिक शिलकार। समीर मापारी खून प्रकरणातले तिगूय आरोपींक कोर्टान निर्दोष सोडले म्हूण समीराची आवय सामकी तिडकल्या। आरोपपत्रातले 16 आरोप सिद्ध जावंक नाशिल्ल्यान कोर्टान तांकां सोडले। समीराचे कुडीचेर आशिल्ले कपड्यांची नोंद करताना कोफुसांव केला असो ताची आवय सीता मापारीचो दावो। तिगूय आरोपींक परत अटक करची म्हूण ती मागता। तेंका भितर परते उडोवपाकूच जाय रे म्हाजे बाबा, उडोवपाकूच जाय। येदी व्हडली कावज केले आनी तेणी फोटीपण सांगून सुटले आनी अशें करून सोडले जाल्यार तेंकां कशें जातलें? तेंकां सोडपाक जायना। समीर मापारी खून प्रकरणातल्या तिनूय आरोपींक मडगांव अतिरिक्त सत्र न्यायालयान बुधवारा निर्दोष सोडले। आरोपी आड आशिल्ले बरेच आरोप सरकार पक्ष सिद्ध करूंक शकलो ना अशें न्यायालयान म्हणिल्ले। मात समीराच्या आवयचे वेगळेच म्हणणे आसा।
अधिकारी मारेना गुळी मारली आणि त्याक सोडले, त्याने सगळ्या सुटल्या आणि आम्ही सुटाणू फोडिंग म्हण करून फोडिंग म्हणा फोडिंग म्हण करून त्यांना काल सोडले, पण त्यांना सोडपाक जायना, म्हाका न्याय मेळपाक जायो। कपडे पुसून तेगे न्हू म्हणून फोडिंग म्हण केली काल चर्चान रे देवा बाबा। प्रुडंटा खातीर रिपोर्टर मयूर नाईक। आता घेऊया एक व्यावसायिक विसव।